गुड मॉर्निंग मुलांना, इयत्ता तिसरीच्या मराठी विषयाच्या पुढील सेशन मध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत। मला सांगा मुलांना, वार म्हणजे काय? बरोबर, आठवड्यातील दिवस। तर एका आठवड्यामध्ये किती वार असतात? खूप छान, 7। वारांची नावे सांगा पाहू। अगदी बरोबर, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार। तर अशा प्रकारे आज आपण वारांचे गाणे ही कविता पाहणार आहोत। यामध्ये शाळेत प्रत्येक दिवशी मुलं कोणकोणती कामे करतात याचे वर्णन कवीने केले आहे। आता आपण कवितेचे वाचन करूया। गाणी गप्पा गोष्टींचा सोमवार आमच्या आवडीचा, कृतीतून परिसर शिकण्याचा मंगळवार असे निरीक्षणाचा, कागद माती विविध रंग बुधवारी आम्ही त्यातच दंग, भाषणासाठी जितू उभा गुरुवारी जमली बालसभा, पाने फुले जंगल सफरी सहलीला जाऊ शुक्रवारी, खेळण्यात आनंद वाटे भारी कवायत आमची शनिवारी, शाळेला सुट्टी रविवारी मित्र येती खेळायला घरी। पहा मुलांना, या चित्रात तुम्हाला काय दिसते? अगदी बरोबर, हे शाळेचे चित्र आहे। तुमच्यासारखीच ही मुले आहेत। प्रत्येक दिवशी मुलांनी आपापली कामे ठरवलेली आहेत। इथे मुले प्रत्येक दिवशी काहीतरी कृती करत आहेत। आपण वारानुसार ह्या कृती समजून घेऊया। गाणी गप्पा गोष्टींचा सोमवार आमच्या आवडीचा। कठीण शब्दात गाणे म्हणजे गीत। मुलांचा आवडीचा वार कोणता आहे? बरोबर, सोमवार। सोमवार हा आवडीचा वार का आहे? कारण सोमवार या दिवशी मुले गाणी म्हणतात, गप्पा मारतात, गोष्टी सांगतात व ऐकतात। कृतीतून परिसर शिकण्याचा, मंगळवार असे निरीक्षणाचा, सोमवार नंतरचा वार कोणता आहे? अगदी बरोबर, मंगळवार। या दिवशी मुले काय करतात? खूप छान, या दिवशी मुले प्रत्यक्ष कृती करतात, प्रत्यक्ष प्रयोग करतात आणि परिसरातून विविध गोष्टींचे निरीक्षण करून अभ्यास करतात। आता मंगळवारच्या पुढच्या वारी म्हणजे बुधवारी मुले काय करतात ते पाहूया। कागद माती विविध रंग बुधवारी आम्ही त्यातच दंग। कठीण शब्दार्थ, दंग म्हणजे गुंग किंवा मग्न। बुधवारी मुले कागद, माती व विविध रंग या गोष्टींचा वापर करून चित्रकला, मूर्तिकला करण्यात व त्यात रंग भरण्यात दंग असतात। आता पुढच्या ओळी पाहू। भाषणासाठी जितू उभा गुरुवारी जमली बालसभा। कठीण शब्दात बालसभा म्हणजे लहान मुलांची सभा। बुधवार नंतर येतो गुरुवार। गुरुवारी कवितेतील मुलांच्या शाळेत बालसभा भरते व मुले त्या सभेला उपस्थित राहतात। चित्रात आपल्याला अशाच एका गुरुवारी भरलेल्या बालसभेत जितू नावाचा मुलगा भाषण करण्यासाठी उभा असलेला दिसतो। आता पाहूया शुक्रवारी मुले काय करतात। पाने फुले जंगल सफरी सहलीला जाऊ शुक्रवारी। कठीण शब्दार्थ, सफर म्हणजे सहल। गुरुवार नंतर येणाऱ्या शुक्रवारी मुले पाने फुले जंगल बघतात व सहलीला जातात। आता पुढील ओळी पाहू। खेळण्यात आनंद वाटे भारी कवायत आमची शनिवारी। कठीण शब्दार्थ, कवायत म्हणजे कसरत। मुलांची कवायत कधी असते? बरोबर, शनिवारी। शनिवारी मुलांना खेळण्यात व कवायत करण्यात खूप आनंद वाटतो। सोमवार ते शनिवार असे 6 वार आपण पाहिले। मुलांनो, आता पाहूया शेवटचा वार। शाळेला सुट्टी रविवारी मित्र येते खेळायला घरी। मुलांना शाळेला सुट्टी केव्हा असते? अगदी बरोबर, रविवारी। या दिवशी मित्र घरी खेळायला येतात कारण तो सुट्टीचा दिवस असतो।
स्वाध्याय आता तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर मराठी दिनदर्शिकेतील एक पान दिसत आहे। मुलांनो, दिनदर्शिकेत तुम्हाला कोणता महिना दिसत आहे? बरोबर, जानेवारी। यामध्ये कोणता वार पहिला आहे? रविवार। दुसरा वार सोमवार। तिसरा वार मंगळवार। चौथा वार बुधवार। पाचवा वार गुरुवार। सहावा वार शुक्रवार। सातवा वार शनिवार। इथे प्रत्येक वाराला तारीख दिसते। कवितेतील वारांची नावे क्रमाने सांगा। अगदी बरोबर, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार। गुरुवारच्या आधीचा व नंतरचा वार कोणता? खूप छान, गुरुवारच्या आधीचा वार बुधवार व नंतरचा वार शुक्रवार। पाच अक्षरी वाराचे नाव सांगा। खूप छान, मंगळवार। तर मुलांनो, आपण या सेशनमध्ये वारांचे गाणे ही कविता व त्यावरील स्वाध्याय पाहिला। ही कविता तुम्हाला आवडली असेल अशी मी आशा करते। पुन्हा भेटू पुढील सेशनमध्ये। धन्यवाद।